पक्ष स्ट्राइक रेटच्या बद्दल आहे आणि जास्त जागांच्या संदर्भामध्ये मागणी करतो आहे पण कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते कारण बिहार पॅटर्न नाकारायला हवा अशी चर्चा सुरू झालेली आहे महायुतीमध्ये तशी मागणी सुद्धा केलेली आहे जास्तीच्या जागांच्या संदर्भामध्ये कसा प्रयत्न केला जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कारण करन लोकसभेमध्ये जेव्हा कमी जागा दिल्या तेव्हा विधानसभेमध्ये ती ऍडजस्टमेंट केली जाईल असं सांगितलं होतं पण आता ती ऍडजस्टमेंट होते आहे का जास्तीच्या जागा मिळत आहेत का साठ जागांवर आम्ही लढवणार असं अजित पवार एका आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटल्यात पण मग ऐंशी शिंदेंकडे आणि एकशे पन्नास जागा भाजपकडे अशा बातम्या येऊ लागल्यात पण तरीसुद्धा मग कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला कमीच जागा पदरात येत आहेत असं पाहायला आहे एक असं आहे की दादा एका पक्षाच्या कार्यक्रमामध्ये म्हणताना असं म्हणाले की इतके इतके सिटिंग आहेत इतके आपल्याला पाठिंबा देणार आहे त्यामुळे इतक्या जागा आपण दावा करू शकतो नेमकं तो शब्द पकडून त्या जागांच्या पुरता सीमित मागणी केली असं ते म्हणत आहेत मी जसं मागाय सांगितलं त्याप्रमाणे काही दिवसांपुरता थोडं थांबा इथेच येतो चावडीवर आणि चावडीवरतीच बोलतो किती जागा घेऊन आम्ही लढतो ते शंभर जागा हव्या आहेत का मी कुठं म्हटलं नाही आम्ही विचारतोय मी तसं म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही आम्हाला राज्यात पुन्हा सत्तेवरती यायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकत्रित म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवरती येणार आहोतच च त्यावेळेला मग आता जागा किती काय पण रिस्पेक्टफुली प्रत्येकाचं जे जनमानसामधला प्रभाव आहे त्याच्याबद्दलचं योग्य मूल्यमापन करूनच जागा वाटप त्या ठिकाणी होत आहे सन्मानपूर्वक होतं आहे मी पुन्हा एकदा साहिलजी सांगतो महाविकास आघाडीचं जेवढ्या संख्येमध्ये पर्यंत एकमत झालं असेल एकमत झालं असेल किती ते मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे कारण सूत्रांची जास्ती माहिती तुमच्याकडे आहे माझ्याकडे आणखीन वेगळी माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कोस पुढे आम्ही गेलेलो आहोत मी मुख्या कोस शब्द वापरला मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला तुम्ही नाही सांगितला कितीतरी कोण सांगितलंय मी त्यांना विचारेन ना त्यांचा फॉर्म्युला नाही नाही पण तो, तो सा सांगतो ना आमचा फॉर्म्युला राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री हा आहे नाही पण तरी काहीतरी आता तिने मुळात प्रश्न तोच होता ना की काहीतरी कस ना की रोटेशनल ठेवूया आपण आज कशाला घाई कर अडीच अडी काय दीड दीड वर्ष आज आमचं लक्ष एकच विधानसभा दोनशे अठ्याऐंशी एकच राष्ट्रवादीचा सन्मानजनक जागेचा काहीतरी आकडा असेल ना की हा म्हणजे सन्मान आहे वरी कारण भुजबळ साहेब म्हणाले की आम्हाला कमीत कमी नव्वद म्हणजे ऐंशी तरी पदरात पडतील तर म्हणून मी विचारलं की तुम्ही सन्मानजनक बघता पण काय सन्मानजनक आकडा काय आहे मला पुढे प्रश्न होता तो अभिजितनं विचारला तुमचा प्रश्न त्यांनी मनकवडा मन झालाय तो आता त्याला लक्षात आलं की <laughs> आ, हा प्रश्न असा केला का फाईन दॅट बर हा सन्मानजनक असं काही आहे का कम टू नो सून